सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी न्यूज। हिवरखेड येथे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने उडवले। एक महिलाचा उपचाराला नेताना रस्त्यातच मृत्यू, तर 3 जखमी। हिवरखेड येथे सोनाळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ सकाळची घटना। हिवरखेड येथे सकाळी 5:30 दरम्यान नेहमीप्रमाणे गावातील नागरिक व महिला आपले आरोग्य टणटणीत राहावे ह्यासाठी मॉर्निंग वॉकला जात असतात। सचिन मनसुखलाल वसानी, वय अंदाजे 35 वर्ष, हे आपल्या 100 वर्ष। सचिन वसानी, वय अंदाजे 32 वर्ष, तर 100 उषा जयराम गिरे, वय अंदाजे वर्ष 37, तसेच 100 वर्ष अनिल भुटके, वय 41, या नेहमीप्रमाणे जात असतात। आकोटकडून भरधाव येणारे 4-चाकी वाहने जबरदस्त धडक देऊन फेकले, तसेच त्यातील उषा जयराम गिरे या महिलेस जबरदस्त 10 फूट पर्यंत फरफटत नेले। डांबर रोड फरफटत नेल्याने उषा जयराम गिरे या महिलेच्या डोक्यातील केसांचे गुच्छ पडलेले घसलेले दिसत होते। धडक मारलेले अज्ञात वाहन स्पीड कमी न करता सोनाळा रोड जळगावकडे गेल्याचे समजते। मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या इतर नागरिकांसमवेत पोलिसांचे मदतीने व पत्रकार किरण सेदानी, सरपंचपती संतोष राऊत यांनी जखमींना धीर देऊन सदर इतर मॉर्निंग वॉक मदतनीसात करावी। जखमींना वेळेअभावी ॲम्ब्युलन्सची वाट पाहता न बसता पत्रकार गजानन धाबडे व संदीप गांधी यांच्या मदतीने त्यांच्याच प्रायव्हेट वाहनाने आकोटमध्ये उपचाराकरिता नेत असता त्यापैकी रस्त्यातच उषा जयराम गिरे यांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित तिघांचा कोल्हे हॉस्पिटलला उपचार सुरू आहे। गावातील मदत करताना 108 मदतीसाठी नागरिकांनी फोन केला असता रुग्ण आकोटला पोहोचले, तर ॲम्ब्युलन्स 1 तासाने घटनास्थळी हिवरखेड्याला आली। तरी शासनाला विनंती की या आरोग्यवर्धिनी जुळलेले खेडे विभागातील गावे येथे नेहमीसाठी गाडी असणे आवश्यक असून कदाचित वेळेवर सर्वांना 108 मिळाली असली तर कदाचित दवाखान्यापर्यंत पोहोचल्या असत्या, असे जनसामान्य चर्चेवरून दिसते। पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मर्म दाखल। यूट्यूबवर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।